गुड आफ्टरनून फ्रेंड्स मी शिवानी पाटील युता एस मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे आपण डेली आन्सर रायटिंग प्रोग्रॅम बघत आहोत यामध्ये रोज आपण एका क्वेश्चनचा आन्सर कसा असावा याविषयी चर्चा करतो यामध्ये रोज एखादा क्वेश्चन घेतो आणि त्याचा आन्सर देखील आम्ही तुम्हाला सांगत असतो तर आजचा प्रश्न आहे तो जी एस पेपर टूमधील डिझास्टर मॅनेजमेंटशी संबंधित आहे तर बघूयात आजचा क्वेश्चन काय आहे तर इंडिया बिंग अ रिस्पॉन्सिबिलिटल रिस्पॉन्सिबल रिलिजन पॉवर शूड invest इन रिलिजन फ्रेमवर्क फॉर डिझास्टर मॅनेजमेंट डिस्कस दी स्टेटमेंट इन दी लाईट ऑफ दी इन इनक्रेझिंग व्हर्लेबिलिटी ऑफ दी साऊथ एश एशिया रिलिजन टू फिफ्टी आपल्याला हा क्वेश्चन डिस्कस करायचा आहे इथे तुमचं पंधरा ते वीस मार्क्सची तयारी होऊन जाते तर बघूयात हा प्रश्न नेमका काय आहे तर भारत एक जबाबदार प्रादेशिक शक्ती आहे त्याने आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रादेशिक गुंतवणूक करावी दक्षिण आशिया प्रदेशाच्या वाढत्या असुरक्षेच्या प्रकाशात प्रकाशात आणण्यासाठी त्याची या विधानांवर चर्चा करायची आहे ओके तर दोनशे पन्नास शब्दांमध्ये मदे याचा आन्सर आपल्याला लिहायचा आहे तर हा प्रश्न लिहिताना याचा आन्सर लिहिताना आपला मेन अप्रोच काय असला पाहिजे तर पहिल्या पॅरेग्राफमध्ये आपल्याला या प्रदेशात आपत्ती व्यवस्थापनासाठी प्रादेशिक चौकट तयार करण्याच्या भारताच्या इच्छेबद्दल थोडक्यात लिहून परिचय करून द्यायचा आहे त्यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या असुरक्षिततेविषयी विविध आपत्तींविषयी देखील चर्चा करायची आहे देन पुढे जाण्यासाठी काही उपाय देखील सुचवायचे आहेत आणि स सकारात्मक नोटवर ह्याचा एक निष्कर्ष देखील आपल्याला काढायचा आहे ओके okay. तर यानंतर ह्याचा सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे परिचय लक्षात घ्या कुठल्याही क्वेश्चनची सुरुवात करताना आपल्याला पहिल्यांदा इंट्रोडक्शन पार्ट हा द्यावाच लागतो यामध्ये थोडक्यात संपूर्ण उत्तरांचा सारांश आपल्याला लिहायचा असतो तर यामध्ये आपल्याला काय लिहिता येईल की या क्षेत्रात भौगोलिक हवामानातील वैशिष्ट्यांमुळे दक्षिण आशियाला विविध प्रकारच्या धोक्यांचा धोक्यांचा धोका आहे विकासाच्या दृष्टिकोनातून आपत्ती व्यवस्थापन अधिक न्याय आणि शाश्वत भविष्य घडविण्यासाठी आवश्यक आहे तर आपत्तीमध्ये वाढवण्यासाठी पद्धतशीर प्रयत्नांचा प्रतिबंध आणि तयारीमध्ये गुंतवणूक करणे हा एक आवश्यक भाग आहे तर एक प्रादेशिक चौकट भारत आणि इतर प्रादेशिक देशांना त्यांच्या लोकांची सामाजिक आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत करू शकते तसेच भारत आपल्या शेजाऱ्यांशी चांगले संबंध निर्माण करण्याचा करण्यास मदत देखील करू शकतो ओके यानंतरचा आपला मेन पार्ट असणार आहे तो बॉडी पार्ट उत्तराचा जो काही बॉडी पार्ट आहे त्यामध्ये आपल्याला संपूर्ण उत्तर द्यायचं आहे तर याची सुरुवात आपण विविध आपत्तींना दक्षिण आशिया प्रदेशाची असुरक्षितता या पॉइंटनी करायची आहे तर यामध्ये आपल्याला काय लिहिता येईल की दक्षिण आशियातील भौगोलिक हवामान परिस्थिती तसेच सामाजिक आर्थिक असुरक्षिततेची उच्च पातळी हे जगातील सर्वात आपत्तीग्रस्त प्रदेशांपैकी एक बनते यामध्ये दक्षिण देशामध्ये विशेषतः मोठ्या लोकसंख्या उच्च गरिबी कमी साक्षरता आणि मानवी विकासाची कमतरता दर्शवणारी चिन्हे देखील आहेत विशेषतः भारतीय उपखंडातील ग्रामीण भागात गरिबी व्यापक प्रमाणात आहे ओके okay? यानंतर आपल्याला हवामान बदल या पॉइंट विषयी लिहायचं आहे तर यामध्ये आपल्याला थोडक्यात काय लिहिता येईल की मान्सून थोड्या महिन्यांच्या कालावधीत दक्षिण आशियाच्या वर्षाच्या वार्षिक वर्षाच्या सत्तर टक्केपेक्षा जास्त पाऊस पडतो ओके okay? तर वेळेवर पाऊस पडला नाही तर पूर किंवा दुष्काळ यामुळे माणसाचे नुकसान आणि आर्थिक नुकसान देखील होऊ शकते तर चक्रीवादळ हे या प्रदेशातील सर्वात जास्त धोका असलेले दुसरा धोका आहे तर हवामान बदलाचा थेट पावसाळ्याच्या धर्तीवर आणि प्रादेशिक चक्रीवादांच्या घटनांवर देखील परिणाम होतो यानंतर आपल्याला ॲक्टिव्ह सिमिक्स झोन जे आहेत त्याबद्दल चर्चा करायची आहे तर पश्चिमेकडील अफगाणिस्तानापासून पूर्वेस बांगलादेशपर्यंत जगातील सर्वात तरुण पर्वतीय पट्टा हिमालय आणि हिंदु कुश दक्षिण सीम सीमेवर याचा लिफाफा आहे तर हिमालयीन पट्ट्यात फॉल्ट लाईनवर सहाशे दशलक्षाहून अधिक लोक राहतात जिथे भूकंपाचा जास्त धोका आहे त्यानंतर आपल्याला सुनामीची जी आव्हानं आहे त्याविषयीची केंद्रे मुख्य चौर्य रेषांवर आणि दोन हजार चार साली सुनामी सारख्या धोक्यात येणाऱ्या किनारपट्टीच्या भागात राहतात ओके त्यानंतर समन्वयाचा अभाव तर अप्रभावी प्रादेशिक आपत्ती निवारण यंत्रणेच्या परिणाम स्वरूप असंघटित मदतकार्य होते जे आपत्ती प्रक्रियेत अडथळा आणतात यानंतर जे पुढे फॉरवर्ड आहेत त्याची आपल्याला यामध्ये चर्चा करायची आहे तर यामध्ये दक्षिण आशिया प्रदेशातील विद्यमान प्रादेशिक आपत्ती निवारण यंत्रणेचा उपयोग तसेच सार्क सार्क संस्था सार्क आपत्ती व्यवस्थापन केंद्र दक्षिण आफ्रिकेचा नैसर्गिक आपत्तींना वेगवान प्रतिसाद देखील यामुळे मिळतो तर बिमस्टेक सेंटर फॉर वेदर अँड हवामान यांसारख्या संस्थांचा प्रभावीपणे उपयोग करता येईल त्यानंतर जोखीम ओळख देखील असणे महत्त्वाचे आहे तर आपत्ती जोखीम व्यवस्थापित करण्यासाठी कोणतीही प्रभावी रणनीती आपत्ती कारणीभूत असलेल्या घटकांच्या ओळखीने सुरू होणे आवश्यक आहे यानंतर प्रदेशाचा धोकादायक मॅपिंग माहितीचा आधारभूत स्तर म्हणून काम करेल आणि धोक्याच्या घटनेची तीव्रता आणि तीव्रतेबद्दल डेटा दे देखील आपल्याला प्रदान करेल तर जोखीम कमी करणे देखील खूप महत्वाचे आहे यामध्ये आपल्याला आपत्ती आप जोखीम कमी केल्याने सर्व भाग भागधारकांना त्यांच्या देशातील नियोजन व विकासाच्या प्रयत्नांमध्ये त्यांची क्षमता बदलण्यास आणि लवचिक लवचिकतेस प्राधान्य दिले जाईल ओके तर या संदर्भात एन एस एन एस आर ने सेंदई फ्रेमवर्क आधारित प्रादेशिक आपत्ती जोखीम कमी करण्याची यंत्रणा देखील तयार केलेली आहे आणि अंमलात दे ती त्याची अंमल देखील केला पाहिजे या प्रकारे आपल्याला यामध्ये लिहिता येईल आणि त्यानंतर सर्वात महा महत्वाचा पार्ट म्हणजे याचं कन्क्लुजन आपल्याला निष्कर्ष काय काढता येईल की हवामानातील अनिश्चिततेसह दक्षिण आशियाई प्रदेशात वा मानवतावादी आपत्कालीन परिस्थिती वाढवण्याची शक्यता आहे आपत्ती व्यवस्थापनासाठी भारतात प्रादेशिक चौकटीत गुंतवणूक केली पाहिजे आणि अधिकाधिक सहकार्यासाठी रस्ता नकाशा उभारण्यात पुढाकार घेतला पाहिजे ओके देन प्रशिक्षण आणि संयुक्त व्यायामाद्वारे क्षमता वाढवणे आणि सामूहिक कृतीसाठी तुलनात्मक फायद्यांचा समन्वय साधणे या आपत्ती निवारण कार्यक्रमाच्या माध्यमातून भारताच्या शेजाऱ्यांमध्ये सद्भावना मिळवण्यास देखील मदत करेल असं या यामध्ये या प्रकारे आपल्याला ह्या क्वेश्चनचा निष्कर्ष काढता येईल ओके तर लक्षात घ्या यामध्ये इंट्रोडक्शन पार्ट आणि निष्कर्ष पार्ट हा खूप महत्त्वाचा पार्ट आहे यामध्येच तुम्हाला जास्तीत जास्त मार्क्स कंडक्ट करता येतील ओके जर तुम्हाला या क्वेश्चनची आणि आन्सरची पी डी एफ हवी असेल तर तुम्ही आमच्या द यूथ आय एस ऑफिशियल मराठी या टेलिग्राम चॅनेलवरून डाउनलोड करू शकता तसेच लेक्चर आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग